जमिनीचा ताबा घेण्यासाठी पुण्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं गोळीबार केलेला आहे. पुण्यातील खेड तालुक्यातील रानमळा इथं ही घटना घडलेली आहे. भावकीच्या ताब्यातील जमीन ताब्यात घेण्यासाठी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं पिस्टल काढून 4 राऊंड हवेमध्ये फायर केलेत. यावेळेला पिस्टलची दहशत दाखवत जमिनीचा ताबा घेत JCBच्या सहाय्यानं झाडं झुडपं तोडण्यात आले आहेत. अनिल शिंदे असं फायरिंग करणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. या प्रकरणी निवृत्त पोलीस अधिकारी अनिल शिंदे यांच्यासह दोघांवर पिस्टलचा वापर करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फायरिंग करणारा निवृत्ती अधिकारी अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी हेमंत चापडे आपल्या सोबत आहेत. हेमंत, नक्कीच संदीप. पुण्यातील खेड तालुक्यातील रानमाळा येथील एक धक्कादायक घटना आहे. खरं तर जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी, भावकीतील जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने खरं तर भावकीला दहशत दाखवण्यासाठी हवेत 4 राऊंड फायर केलेले आहेत. अनिल शिंदे असे या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून या प्रकरणी आता राजगुरुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. मात्र याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र आता पोलिसांकडनं सध्या तपास सुरू. मात्र या धक्कादायक प्रकारानंतर खरं तर निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडनं अशी दहशत माजवून भावकीच्या जमिनीतील ताबा मिळवण्यासाठी हे कृत्य करणं कितपत योग्य आहे याबाबत मात्र आता ग्रामस्थांमध्ये गावात सध्या चर्चा रंगली आहे. संदीप, धन्यवाद हेमंत दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.